हातकणंगले तालुक्यातील हेरले येथे 170 व मोजे वडगाव मधील 110 घरांची पडझड अतिवृष्टीने झाली आहे. 2 महिन्याचा कालावधी उलटूनही अद्याप सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अभियंता यांनी घरांचं सर्वेक्षण करण्यासाठी न आल्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई कधी मिळणार असा सवाल आता उपस्थित होतो आहे. हा संशोधनाचा मुद्दा ठरत असून आपत्तीग्रस्त शासकीय अधिकाऱ्यांच्या भरवशावर बसल्यामुळे त्यांची घरे दुरुस्त कधी होणार अशी बिकट अवस्था निर्माण झाली आहे. हेरलेमध्ये 170 आणि मोजे वडगावात 110 अतिवृष्टीमुळे घरांची पडझड झाली आहे. या ठिकाणी पंचनामा करून तात्काळ भरपाई द्यावी अशी पूरग्रस्तांची मागणी आहे. शासनाच्या निर्णयानंतर मात्र अजूनही पूरग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान मिळाले नसल्यामुळे अनुदानाच्या ते प्रतीक्षेत आहेत. अतिवृष्टीमुळे हेरले मोजे वडगाव मधील घरांची मोठ्या प्रमाणात पडझड झाली. हेरले गावच्या नदीकाठच्या जमिनी पुराच्या पाण्यात बुडाल्यामुळे ऊस पीकही गेले. शासनाच्या स्तरावरून तात्काळ शेतकरी व ग्रामस्थांना नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी सर्व स्तरातून होते आहे. या नुकसानीचे सर्व सर्वे व पंचनामा तलाठी एस ए बरगाले, कृषी अधिकारी आर एल पाटील, ग्रामविकास अधिकारी एस बी चव्हाण, कोतवाल मोहम्मद जमादार आदीने करून शासनाकडे अनुदान मिळण्यास पाठवले आहे. मात्र अजूनही पूरग्रस्त बुड जमीन, घरांची पडझड आदी पूरग्रस्तांना अनुदान मिळाले नसल्यामुळे तात्काळ ते मिळावे यासाठी पूरग्रस्तांची जोरदार मागणी होत आहे. आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा.